नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी सर्कल या आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपला हार्दिक स्वागत करत आहे. नवीन जॉब आला म्हणजे त्याचं नोटिफिकेशन जे आहे आपण उपलब्ध करत असतो. असे जे जॉब आहे ज्यामध्ये महावितरणमध्ये जी आहे शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 अन्वय जी आहे एका वर्षाकरिता म्हणजे 19-20 करिता आय टी आय शिकाऊ उमेदवार म्हणून भरती प्रक्रिया संबंधी महावितरण मंडळ कार्यालय जालना यांच्या आस्थापनेवरील जी आहे वीजतंत्री तारतंत्री या प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार पदाच्या 133 जागा भरण्यासाठी 10वी म्हणजेच SSC आणि ITI उत्तीर्ण वीजतंत्री तारतंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन आणि वायरमन हे जे ट्रेड आहे याच्याकरता NCVT अंतर्गत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे डेझिग्नेटेड ट्रेड हा इलेक्ट्रिशियन वायरमन व ॲप्रेंटिस ट्रेनिंग पिरियड एका वर्षाकरिता 19/9/2019 ते 3/10/2019 पर्यंत जे आहे संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहे. म्हणजे ॲप्रेंटाईज करिता आहे इलेक्ट्रिशियन आणि वायरमन हे जे ट्रेड आहे त्याकरिता एका वर्षाकरिता ही असणार आहे. 133 इतक्या जागा आहे. शैक्षणिक अर्थ याला जे आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शिक्षण मंडळांचे 10+2 बंधामधील माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे. 10वी उत्तीर्ण पाहिजे आहे आणि ITI पाहिजे आहे. वयोमर्यादा सर्वसाधारण उमेदवारासाठी म्हणजे ओपनसाठी जी आहे 30 वर्ष असणार आहे आणि मागासवर्गीयांना 5 वर्षाची सूट म्हणजे 35 वर्ष असणार आहे. प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा असणार आहे आणि विद्यावेतन किती असणार आहे तर नियमाप्रमाणे जे की विद्यावेतन म्हणजे मानधन जे असेल त्याप्रमाणे विद्यावेतन म्हणतात त्याला. पद कमी जास्त करण्याचा व भरती प्रक्रियेशी निगडीत असलेला अधिकार आस्थापनेवर राहणार आहे. सदर भरती फक्त जालना जिल्ह्यामध्ये असणार आहे. SSC उत्तीर्ण गुणपत्रिका व सनद प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत असणं गरजेचं आहे. ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र 4 सेमिस्टर गुणपत्रिका उमेदवाराने मागास प्रवर्गात केलेला अर्ज केला असेल तर त्या जात प्रमाणपत्राची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स. भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवाराने राजकीय दबाव आणल्यास आपली उमेदवारी रद्द समजण्यात येईल याची नोंद घ्यावी असं सुद्धा लिहिलेलं आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर कुठलं apprentice.gov.in या पोर्टलवर खालील प्रमाणे मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रीतीने अपलोड करणं बंधनकारक आहे. त्याची एक प्रत अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय मानव संसाधन विभाग जालना येथे दिनांक 3/10/2019 रोजी संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत सादर करावी. आधी तुम्हाला जी आहे apprenticeship.gov याच्यावरती तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर 3 तारखेला 5:30 वाजता जी आहे जालनाचं जे ऑफिस आहे तिथे तुम्हाला सादर करायचे आहे. वरील कालावधीत ऑनलाईन अर्ज व ऑनलाईन अर्जाची प्रत सादर न केल्यास असे जे की अर्ज आहे त्याचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच मूळ उमेदवारांनी अर्ज व मूळ कागदपत्र पडताळणीसाठी जी आहे 10/10/2019 पासून तर 11/10/2019 अशा 2 दिवसमध्ये तुम्हाला 10:30 वाजता अधीक्षक अभियंता जालना मंडळ यांचे कार्यालय कन्हैया नगर देऊळगाव राजा रोड जालना येथे हजर राहावे. शिकाऊ उमेदवारांची निवड झाल्यानंतर काही कारणास्तव ॲप्रेंटाईज बोर्ड मुंबई यांच्याकडून उमेदवाराची नोंदणी नाकारल्यास आपली शिकाऊ उमेदवारी आपोआप रद्द होईल असं म्हटलेलं आहे. तशी ही जाहिरात आलेली आहे. डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, तुम्ही सविस्तर वाचू शकता. तरी आजच्या याच्यामध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.